आपण बघता न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। जनतेच्या प्रश्नाचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुरुवात करण्यात आलेल्या जनता दरबार उपक्रमांतर्गत अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित होते। भेटीसाठी आलेल्या नागरिकांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। याचा आढावा घेतलाय आमचे न्यूज 7 डेचे प्रतिनिधी युसुफ पठाण नाशिक, ब्युरो रिपोर्ट नाशिक यांनी। असे आहे, कांद्याचं उत्पादन करणारा शेतकरी हा अतिशय गरीब शेतकरी असतो। एक तर त्या मागच्या 5-6 महिन्यामध्ये त्यांनी जे काही पिकवलं असेल, कांदा पिकवला असेल, भाजी पिकवली असेल, परंतु ते विकलं गेलं नाही या कोरोनामुळे। त्याच्यामुळे पूर्ण त्यांची जी शेतीची अर्थव्यवस्था जी आहे ती प्रचंड अडचणीत आलेली आहे। अशा वेळेला हे कांदा जे आहे त्याची निर्यात थांबवली, 1-2 हजार रुपयाच्या पुढे तो कांदा तो गेला होता आता क्विंटलच्या पाठीमागे। प्रश्न असा आहे की एक तर 1000 टन कांदा जो आहे डॉकमध्ये पडून आहे तो तसा आहे, तो सोडून जाणार, काय करणार काय त्याचं, विकून तिकडे काय त्याचं गाडी भाडं अमुक तमुक खर्च कुठे भरायचा। बरं, दुसरं म्हणजे तो कांद्याचे भाव पडणार आणि शेतकरी परत रस्त्यावरच येणार आहे। माझं म्हणणं असं आहे की तुम्ही इतर कुठल्याही वस्तूचं एक्सपोर्ट जर करायचं असेल आणि त्याचे भाव जर वाढले असेल तर एक्सपोर्ट थांबवत नाही। कांद्याच्याच पाठीमागे कशाला लागतात? बरं, ठीक आहे, तुम्ही ते करा, परंतु मग प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की शेतकऱ्याला 1.5-2 पट भाव मिळाला पाहिजे आणि त्याचा खर्च निघून त्याला फायदा मिळाला पाहिजे। त्याला त्या कांद्याचा जो आहे त्याचा जो काही खर्च आहे त्याच्या 2 पट हमी भाव द्या, त्यांना बांधून द्या, भाव जर खाली पडले तर त्यांना पैसे द्या, आणि जर फार वाढले तर करा तुम्ही त्यांना काय निर्यातबंदी करायची ती करा। परंतु भाव ज्या वेळेला गरगडतात कांद्याचे, रस्त्यावर कांदा फेकावा लागतो, सडतो, त्यावेळेला कुणीही त्याच्यावर लक्ष देत नाही, त्याला 1 रुपयासुद्धा मदत देत नाही। आणि मग आताच हे असं का होतं? आता मी काल मला कळल्यानंतर पवार साहेबांना मी फोन केला होता दिल्लीमध्ये, त्यांनी आज 9 वाजताच पीयूष गोयल आणि इतर मंत्र्यांची काहीतरी त्यांच्या बैठकीमध्ये ती चर्चा ठेवली होती, अजून मला काही कळलं नाही। परंतु माझं म्हणणं असं आहे की शेतकरी फार अडचणीत येणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी या बाबतीमध्ये आवाज उठवला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे टाळलं पाहिजे।